नहीं करू शकत। काय बोलतेस तुम्ही सावे? बर ठीक आहे, पण सावे आम्हाला कारण तर कळू दे। जे तुझ्या मनात असेल ना ते कोणतीही तमा न बाळगता सांगून टाक। तुला इथे कोणीही ओरडणार नाही। काका विजयला मी आवडत नाही। त्यानेच मला सांगितलं, मग मी त्याच्याशी लग्न कसं करू? अगं एवढंच ना, मी तुला सांगतो तू असं का म्हणाला असेल ते। अगं तू आणि विजय लहानपणापासून मित्र मित्र होतात की नाही? आता अचानक तो तुझा नवरा होणार या कल्पनेनं बावरला असेल तो, मनातनं भीती वाटली असेल त्याला, म्हणून असं म्हणाला तू? नाही काका, मला तसं नाही वाटत। तसं असतं तर त्याने मला सांगितलं का नाही? अगं तो तुझ्याशी लग्न करायला घाबरतोय हे तो तुलाच कसं सांगेल? एकदा का लग्न झालं ना हे सगळं काही सुरळीत। अगं तुम्ही लहानपणापासून एकत्र वाढलाय, ज्यावेळी त्याला हे कळेल की एक चांगली मैत्रीण एक चांगली बायको देखील होऊ शकते तेव्हा आपोआप स्वीकारेल तो तुला। खरंय भाऊजींचं हे, बघ सावे कुठलीही शंका मनात ठेवू नकोस। अगं आपला आवडता मित्र आयुष्यभराचा साथीदार होतोय, याच्यापेक्षा भाग्य ते कुठला? बाळा आम्ही तुझ्यासाठी करू ते योग्यच करू याच्यावरती तुझा विश्वास आहे ना? मग निशंक मनाने आहेर स्वीकार। अहो चल सावे बाळा बस इकडे बस। बास नारायणा बास, खूप केलंस तू आमच्यासाठी। बास आता थांबव हे सगळं। नाही नारायणा, हे लग्न होणं कुणाच्याच भल्याचं नाही। अरे असं का म्हणतोयस? तुझ्या घरच्यांच्या कडून ह्या लग्नाला तीव्र विरोध आहे आणि त्यांचा विरोध पत्करून जर का आपण सावी आणि विजयचं लग्न केलं ना तर सावीच्या पदरामध्ये अपमानाशिवाय दुसरं काहीही पडणार नाही। निळकंठ असं काही होणार नाही असं तुला वाटतंय? हे कृत्य कोणाचं आहे ते मला कळू दे फक्त। अरे तेच म्हणतोय मी, आजपर्यंत गावाचा विरोध होता आता घरच्यांचा विरोध आहे। अरे कुणाकुणाला तोंड देऊ मी? हो भाऊजी, सावीचा संसार पुन्हा एकदा उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत आम्ही। बहिणी हा विचार सुद्धा मनात आणू नका, तसं काहीही होणार नाही। कुठल्याही परिस्थितीत मी सावीवर अन्याय होऊ देणार नाही। माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुझ्यावरती विश्वास आहे रे, पण तुझ्या एकट्याचं पाठबळ किती दिवस पुरणार आहे? भाऊजी ते एकटे नाही आहेत, मी त्यांच्या पाठीशी। हे बघा तुम्ही मनात कुठलाही किंतू बाळगू नका, सावीला आमच्या घरात कसलाही त्रास होणार नाही। अहो पण परिस्थिती पुढे माणूस कधी कधी हतबल होतो। आपले सगळे सोयरे कुटुंबीय यांच्या विरोधात नाही जाऊ शकत आपण, आणि उद्या जर नाईलाजानं का होईना
तुम्ही सावीची साथ नाही देऊ शकलात तर मग? बहिणी, हा विचार सुद्धा मनात नका आणू तुम्ही. असं कधीही होणार नाही. आणि समजा परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर मी सावी आणि विजयला वेगळं राहायला सांगेन. पण कुठल्याही परिस्थितीत सावीवर अन्याय होऊ देणार नाही. सावीच्या सुखापुढे मी माझ्या कुटुंबाचीही तमा बाळगणार. वचन देतो. सावी, या आहेराची गरज नाहीये आपल्याला. मी तुला यापेक्षा महत्वाचा आणि वेगळा आहेर देते. हा लक्ष्मी हार आहे. माझ्या सासूबाईंनी मला लग्नात दिला होता. हा फक्त हार नाहीये बरं का, त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या अखंड प्रेमाचं प्रतीक आहे ते. भावे घराण्याचा हा आशीर्वाद आणि प्रेम आज मी तुला देते. सावे, आज तू खऱ्या अर्थाने भाव्यांची सून झालीस. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाह वाहिनीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.